विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहा Oh, my.
सावळ परब्रह्म वरियन सावळ परब्रह्म वरियन सावळ परब्रह्म गरदिग गुरु तुकाराम महाराज की जय की जय महाराज की जय जय ठाला विठाला 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 हरे पट्टरानी बड़े वरिले सावळे परब्रह्म बळीयाचा अंग संग झाला आता बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे घररिगे झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सचितानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः
ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचि गणेशो सकलार्थमति प्रकाशो मणे निवृत्ति दासो अवधारिजो जी ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वादीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलम अचलम सर्वादि साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि सद्गुरुतम नमामि जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जुह्वे पिबस्वामृतमे ददेव गोविंद दामो दर माधवेति गोविंद दामो दर माधवेति भजे व्रजेक मंडलम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदन सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण वारणम हाचिने माता न फिरे मा घरी हाचिने माता न फिरे मा घरी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिगे झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म विठाला 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी तुम्हा संत सज्जन मायबापांसाठी घेतलेला अभंग ज्याप्रमाणे शांतीमध्ये अग्रगण्य असणारे एकनाथ महाराज ज्ञानामध्ये अग्रगण्य असणारे ज्ञानेश्वर माऊली भक्तीमध्ये अग्रगण्य असणारे नामदेव राय गुरुभक्तीमध्ये अग्रगण्य असणारे आमचे निळोबा राय त्याच नियमाप्रमाणे
वैराग्यामध्ये अग्रगण्य असणारे आमचे संत श्रेष्ठ तुकोबाराय विठ्ठला विठ्ठला आणि त्याच तुकाराम महाराजांचा विरण्या पर प्रकरणातील हा तीन चरणाचा अभंग विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय सांगतात हा ची नेम आता न फिरे माघारी कुठला नेम बैसले शेजारी गोविंदाचे माझा हा असा नित्य नेम आहे की मी गोविंदा शिवाय इतर कुणालाही रथ होणार नाही कुणाच्याही अंकितीत जाणार नाही आणि मी काय केलंय माहिती आहे घररी घे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म मी त्या सावळ्या परब्रह्माचा स्वीकार केलेला आहे मी बळेच त्याच्या घरात गेलेले आहे मी घर रिगे झाले आहे आणि हा प्रसंग घडल्यानंतर मात्र एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की ज्यावेळी आम्ही भगवंताचा स्वीकार करतो तुकोबाराय सांगतात मी ज्यावेळी त्या परमात्म्याचा अंगसंग केला त्यावेळी मात्र माझ्या पाठीमागी जे भय लागलेले होतं चिंता लागलेली होती ती मात्र समूप नष्ट झाली विठ्ठला विठ्ठला सरळ सरळ भावार्थ पुढे दृष्टांत सिद्धांत श्रोता वक्ता प्रश्न उत्तर या आधारावर अभंगाकडे पाहणारच आहोत. तत्पूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचा आहे तो असा की सालावादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील चौथ्या दिवसाचं पुष्प कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलं माझ्यासारख्या बालकाच्या वाटेला आलं. खऱ्या अर्थानं खरंच तुमचं सगळ्यांचं धन्यवाद की पुन्हा पुन्हा दरवर्षी मला या ठिकाणी बोलवता आणि फार छान वाटतं कारण कीर्तन करत असताना कितीतरी वेळा रेल्वे अशी जात असते त्या रेल्वेचा आवाज हो की नाही आपल्या स्वरामध्ये स्वर मिक्स होतो कधी कधी बाबांना देखील विश्रांती विठ्ठला विठ्ठला परमहंस सद्गुरु शांत आनंदीमयी यांची पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी निमित्तानं हा सप्ताह पहा महाराज आनंदाची गोष्ट ही की सद्गुरु प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो परंतु महाराज सद्गुरु अंतकरणामध्ये ठेवणं किंवा नुसतं सद्गुरूला सद्गुरूच्याच नावावर फक्त पुकारणं याच्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे आणि या गावामध्ये गेले कित्येक वर्ष म्हणजे कितव वर्ष आहे हे सुद्धा कोणाला माहीत नाही ठाव नाही तरी देखील आत्ताही आनंदी माईची पुण्यतिथी आपण साजरी करतो हो की नाही कारण सद्गुरूने जे तत्व आपल्याला दिलं ते फार मोलाचं आहे त्याला जपलं पाहिजे आणि तो वारसा तुम्ही या ठिकाणी सर्वांनी जपला फार आनंदाची गोष्ट आहे कारण महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये सद्गुरु असणं गरजेचं आहे. का बरं असणं गरजेचं आहे पहिल्यांदाच प्रत्येक वेळी कुठेही सुरुवात करायची असली तरी आपण काय म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः. कुठलंही कार्य असू द्या परंतु प्रथम स्थान सद्गुरूंना आहे. का बरं गुरु ब्रह्मा आहे गुरु विष्णू आहे गुरुच महेश्वर आहे इथपर्यंत ठीक होतं परंतु पुढे का म्हटलं गुरुर साक्षात परब्रह्म असा शब्द का वापरला असेल बरं. पहा सृष्टीची निर्मिती कोण करणार आहे ब्रह्मदेव बरोबर पालन पोषण कोण करतं विष्णू भगवंत प्रलय काल कोण अंत महादेव. परंतु महाराज ब्रह्मदेवाला जर सांगितलं की तुम्ही महादेव जे काम करतात ते काम करा करतील महादेवांना सांगा महादेव आता तुमचं प्रलय वगैरे करणं सगळं बंद करा नेत्र हे तिसरं नेत्र वगैरे उघडताय ना तुम्ही ते बंद करा तुम्ही आजपासून विष्णू भगवंताची ड्युटी बजावा होईल. विष्णू भगवंताला सांगितलं तुम्ही आता हे पालन पोषण वगैरे सोडून द्या ब्रह्मदेवाच्या जागेवर तुम्ही जा होईल. परंतु महाराज हे देव जरी एकमेकाचं काम एकमेकाचं काम हे करू शकले नाही तरी देखील आमचे सद्गुरु आमचे गुरु तिघांचंही काम करतात. काय करतात बरं ब्रह्मदेवाप्रमाणे भक्तीचं बीज अंतकरणामध्ये टाकतात म्हणजे काय निर्मिती करतात. दुसरा प्रकार हेच गुरु विष्णू भगवंताप्रमाणे पालन पोषण करतात म्हणजे काय सत्संगाचं खत घालतात हो की नाही वेळोवेळा त्याला पाहतात पाणी कमी झालंय का पाणी कमी झालं असेल तर टाकतात
ह्या वृत्तीवर आहे का, हा नक्की चिंतन करतोय का, हे तपासण्याचं काम आमचे गुरु करतात. कुणाप्रमाणे? विष्णू भगवंताप्रमाणे. तिसरा प्रकार, महादेव काय करतात? प्रलय आणतात, हो की नाही? जर तिसरं नेत्र उघडलं तर काय होतं? समूप सृष्टीचा विनाश होतो. मग आमचे गुरु विनाश करतात. कशाचा विनाश करतात? ज्यावेळी हे झाड वाढू लागतं आणि वाढत असताना षडविकारी गवत आमच्या आजूबाजूला निर्माण होतं आणि या गवताला समूप नष्ट करण्याचं काम महादेवाप्रमाणे आमचे गुरु करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केले, आत्मरूप पाहिले मी, आत्मरूप पाहिले मी गुरुच्या कृपेने, माझे मन रंगले हो गुरुच्या चरणी, माझे मन रंगले हो गुरुच्या चरणी. माझं मन जे आहे ते गुरुच्या चरणी समर्पित झालं, रंगलं. का बरं? कारण आत्मसाक्षात्कार जर कोणी माझ्या जीवनामध्ये करून दिला असेल तर ते म्हणजे कोण आहेत? आमचे गुरु आहेत. विठ्ठल विठ्ठल भक्तिमाल मध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे, भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपुएक, इनके पद बंदन किए नासत विघ्न अनेक. नाबादाजी सांगतात, भक्त भक्ति भगवंत गुरु, किती झाले? चार. भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपू एक. हे जरी चार नाव असले तर देखील यांचं माध्यम एकच आहे आणि यांच्या चरणाला वंदन केलं तर काय होत? आपल्या पाठीमागे जे विघ्न आहेत ते समूप नाहीचे होतात. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज या सद्गुरूचं स्थान अंतकरणामध्ये रुजवावं. परंतु महाराज जर काही कारणास्तव जर सद्गुरूंविषयी आपल्या अंतकरणामध्ये आपल्या मनामध्ये क्रोध जर निर्माण झाला तर त्या क्रोधालाही नाहीस करावं. कारण कबीरदासजी एका ठिकाणी सांगतात, कबीरा ते नर अंध हे गुरु को कहते ओर, हरी रूठे गुरु ठोर हे गुरु रूठे नहीं ठोर. क्या कहते हैं? कबीरदास जी कहते हैं कि वो लोग अंध हो चुके हैं जो गुरु को पराया मानते हैं. उन लोगों को ये बात मालूम नहीं है कि अगर किसी दिन वो प्रभु वो हरि हम पर रूठ जाए तो हमें पथ पर लाने वाला, हमें मार्गदर्शन करने वाला सिर्फ और सिर्फ गुरु होता है. अगर वही सद्गुरु हम पर नाराज हो जाए, रूठ जाए, तो हमें पथ पर लाने वाला, हमें मार्गदर्शन करने वाला कोई भी नहीं होता. भगवान भी हमारी कोई भी मदद नहीं कर सकते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आनंद वाटतो की डेहरा या गावामध्ये आत्तापर्यंत माईची पुण्यतिथी साजरी होते आणि याच्या पुढेही ही पुण्यतिथी साजरी व्हावी अशीच भगवंताचरणी प्रार्थना या ठिकाणी सेवेला उपस्थित हरिभक्त परायण उबाळे बाबा या ठिकाणी हजर झाले, त्यांचा धन्यवाद. तशाच पद्धतीने सर्व तुम्ही टाळकरी मंडळी आणि श्रीकृष्ण भगवानचे सगळे मित्र, सगळे सखा देखील या ठिकाणी आलेले आहे. यांचे चालक हरिभक्त परायण एकनाथ महाराज पौळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही धन्यवाद. आणि आमच्या तुळशीवाल्या मावशीसुद्धा सुंदर दिसतं बघ, तुमचंही धन्यवाद. विनेकरी बाबा असतील, सर्व टाळकरी मंडळी असतील, आमच्या माता भगिनी असतील. तशाच पद्धतीने सर्वांचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये कॅच करण्यासाठी, दडपून ठेवण्यासाठी धुळ्यावरून मुकेशजी भाऊ आलेत, त्यांचंही धन्यवाद करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. चौथ्या दिवसाची सेवा असल्या कारणानं पारण पहा, पहिल्या दिवशी नामपर, दुसऱ्या दिवशी संतपर. परंतु महाराज आपण या ठिकाणी का आलोय, आपल्याला काय करायचं, याचं माध्यम हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय सांगतात की आपण या मानव देवा देहामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर स्वतःचा उद्धार करणं हे आपलं
काय कर्तव्य परम कर्तव्य आहे, कारण आपण या ठिकाणी आलोय परंतु कुठल्या उद्देशाने? पहा महाराज, मृत्यू लोकामध्ये आपण जन्म घेतला. मृत्यूलोक म्हणजे काय? ज्या ठिकाणी माणसाचा मृत्यू होतो त्याला म्हणतात मृत्यूलोक. मग अशा या मृत्यूलोकामध्ये जन्म घेऊन आपल्याला काय साध्य करायचंय? कशासाठी आलोय आपण? कशासाठी आपल्याला पाठवलंय? आपण कुठले आहोत? कुठून आलोय? काय करायचंय आणि परत कुठे जायचंय? विठ्ठला विठ्ठला हे सगळंच आपल्याला अभंगाच्या माध्यमातून कळणार आहे. परंतु महाराज, जीवन जगत असताना माणसाच्या जन्मामध्ये आपण आलोय तर माणसाप्रमाणे वागावं. जीवन जगत असताना माणसाच्या जन्मामध्ये आलोय तर माणसाप्रमाणे वागावं. एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केलंय, पहा. मानवा तू सत्यानीती सोडू नको रे, मानवा तू सत्यानीती सोडू नको रे. वचन आई बापाचे, वचन आई बापाचे मोडू नको रे. मानवा तू सत्यानीती मोडू नको रे, मानवा तू सत्यानीती सोडू नको रे. काय सांगितलं? हे मानवा तू सत्यानीती सोडू नको. मग सत्य काय बरं? या भूतलावर काय सत्य असेल? काय सत्य असतील? नातेवाईक सत्य आहे का? मग या ठिकाणी जो मंडप दिसतोय तो सत्य आहे का? या ठिकाणी सर्व तुम्ही बसलात, मी सांगते, तुम्ही ऐकताय, तुम्ही माझ्याकडे पाहताय, मी तुमच्याकडे पाहते, हे सत्य आहे का? काहीच सत्य नाही. मग सत्य काय? सत स्वरूप कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप कोणाचं आहे? त्याचीच परिभाषा या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु महाराज, त्या सत्याची जर जाणीव करून घ्यायची असेल तर मात्र एक करावं लागेल. काय करावं लागेल? नित्यनेम करावं लागेल. मग कशाचं नित्यनेम करावं लागेल? नित्यनेम तर भरपूर आहेत, हो की नाही? महिला मंडळ, सकाळी उठल्याबरोबर एक नित्यनियम सुरू होतो. कशाचा सांगा की बोला की? भूक लागली आहे. विचार केला असेल की चला बाजार दिवस होता, भरपेट माल आणला, परंतु खाणार कधी? कीर्तन होतं त्याच्यामुळे घाईघाईत आलो, परंतु ते गुलाबजामू वगैरे घरीच राहिले. काय माहिती, घरी सुनबाई एकटीच आहे, तिने जर गुलाबजामून संपवले तर मी काय करणार? विठ्ठला विठ्ठला चिंता करू नका, मी सुनबाईला सांगून आलेली आहे. जे जे सासूबाईने आणलंय ते तसंच ठेवा. असो सांगायचं तात्पर्य, महाराज जीवनामध्ये नित्यनेम असावा, परंतु कशाचा नित्यनेम असावा? नित्यनेम असावा परंतु तो असावा नामाचा नित्यनेम. परंतु महाराज, आमचे ज्ञानेश्वर माऊली सांगतात हरिपाठामध्ये, लक्ष्मीवाला भात या जवळी, लक्ष्मीवाला भात या जवळी, लक्ष्मीवाला भात ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सांगतात, नित्यने मनामी तो प्राणी सहज मिळतो का? हा, काय सांगितलंय? तो प्राणी दुर्लभ. आणि जरी दुर्लभ असेल परंतु पुढे सांगितलंय लक्ष्मी वल्लभ तया जवळी. प्राणी भरपूर दुर्लभ आहे, परंतु महाराज अशा दुर्लभ प्राण्याला लक्ष्मीचा वल्लभ प्राप्त होतो. म्हणजे कोण? तो परमात्मा विठ्ठल 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 विठ्ठल. मग ताई, तुम्ही म्हणताय नित्यनेम करणं गरजेचं आहे, परंतु असं कुणी आहे का की ज्याने कुणी नित्यनेम केला आणि नित्यनेमाचा प्रभाव असा झाला की उद्धारच झाला? महाराज, आमची रुक्मिणी माता काय करायची? रोज रोज नित्यनेम असायचा. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जाणं, त्या ठिकाणी प्रणाम करणं, कुणाला?
महादेवाला शंकर भोलेनाथ भजो रे मना शंकर भोलेनाथ मंदिरामध्ये जाणं दर्शन घेणं आणि महाराज पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालणं महाराज नित्यनामाचा प्रभाव असा झाला की साक्षात महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर माऊली आमच्या रुक्मिणी मातेच्या उदरी जन्माला आले महादेवाचा अवतार असणारे कोण महादेवाचा अवतार ज्ञानेश्वर माऊली असं आहे का महादेवाचा अवतार निवृत्तीनाथ आमच्या रुक्मिणी मातेच्या उदरी जन्म घेतला आणि महाराज ब्रह्मदेवाचा अवतार मनमुक्तई नाही नाही मनमुक्तई सोपान काका आणि महाराज आदिमाय शक्ती मुक्ताई आदिशक्ती मुक्ता बाई आदिशक्ती मुक्ता बाई आदिशक्ती मुक्ता बाई आदिशक्ती मुक्ता बाई तशी जाणी लागे पायी तशी जाणी लागे पायी ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई हे चार परम तत्व रुक्मिणी मातेच्या उदरी आणि जन्म घेतला आणि महाराज समुच्च संपूर्ण जगाचा उद्धार केला कशाचा परिणाम महाराज नित्यनेमाचा प्रभाव विठ्ठल विठ्ठल संसाराचा नित्यनेम प्रत्येकाने केलेला आहे बरोबर ना संसाराचा नित्यनेम भरपूर जण करतात शेतीचा सुद्धा नित्यनेम भरपूर जण करतात परंतु महाराज परमार्थाचा नित्यनाम जर ज्याने केला तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही परंतु महाराज नित्यनाम देखील नादावादाचा नित्यनेम नसावा विधीचा नित्यनेम नसावा आवडीचा नित्यनेम असावा मग आता परत प्रश्न पडतो की आवड कोणाची कशी जीवाची आवड वेगळीच संतांची आवड वेगळीच आणि देवाची आवड वेगळीच जीवाची आवड काय हो सुखात या सुखात खा आणि सुखात खावं प्यावं आणि सुखाने जावं जायची सुद्धा इच्छा नसते बाबा परंतु तरी काय करणार जावं लागतं संतांची आवड वेगळी आहे काय संतांची आवड ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मी पताका घेईल आणि पंढरीची वारी करेल माझ्या कशाची आवडी मणीची आवडी आणि कुठे जाईल पंढरपुरा नीलगुडी आणि आमच्या देवाची आवड मात्र वेगळी तो ऐका प्रकार आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवाशी
गोपी चंदन तीरा तुलसी माळ गावा 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 गोपी चंदन तीरा काय प्रभूची आवड नामाचा उच्चार कधी मधी कधी रोज ना रात्रंदिवस ना हेच माझ्या प्रभूला आवडतं जो नित्य नाम घेतो ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशी माळ आहे जो गोपीचंदन टिळा लावतो ही भगवंताची आवड आणि महाराज आपला नेम सुद्धा अशाच प्रकारे आवडीचा असावा विठ्ठला विठ्ठला आणि ती आवड एवढी अंतकरणामध्ये रुजावी एवढी अंतकरणामध्ये रुजावी की महाराज हे जे मन चंचल आहे चपळ आहे हे मन सुद्धा स्थिर व्हावं. आमचे तुकोबार एका ठिकाणी सांगतात मन माझे चपळ नराहे निश्चळ मन माझे चपळ नराहे निश्चळ हे जे मन आहे ते चपळ आहे एका ठिकाणी राहत नाही परंतु महाराज या नित्यनेमाचा प्रभाव असा व्हावा की जे हे जे मन आहे चंचल आहे चपळ आहे इथपर्यंत बरोबर आहे परंतु हे मनच राम व्हावं एवढी ताकद या नावामध्ये आहे. मन हे राम झाले मन हे नामाचा प्रभाव या अंतकरणावर एवढा जडला या मनावर एवढा जडावा की हे मन सुद्धा राम व्हावं आणि हे जर मन एकदा राम झालं की काय होत प्रवृत्ती ग्रासोने कैसे निवृत्ती आले. प्रवृत्ती म्हणजे काय तुम्ही मला पाहताय हे सगळं तुम्हाला दिसतंय हे काय सगळी प्रवृत्ती आहे महाराज परंतु मन ज्यावेळी राम झालं त्यावेळी मात्र या सगळ्याला विसरून आम्ही पलीकडे गेलो म्हणजे कुठे निवृत्तीत गेलो म्हणजे त्या परम तत्वाकडे गेलो. विठ्ठला विठ्ठला म्हणून नित्यनेम जर कशाचं करायचं असेल तर महाराज फक्त आणि फक्त नामाचा असावा. तुकोबाराय सांगतात बाबा रे नित्यनेम करा कारण मी जे हे सांगते तुमच्या हिताचं आहे परंतु महाराज हिताचं सांगत असताना या ठिकाणी फार हुशार लोक असतात नक्की हिताचं आहे का कारण चार प्रकार पडतात पहा रणभूमीवर जो शूरांना जिंकतो जो शूरांवर विजय मिळवतो तो खरा शूर नाही तर जो आपल्या या इंद्रियांवर विजय मिळवतो तो खरा शूर. धर्माच्या व्याख्या विस्कळीतपणे जो सांगतो तो पंडित नाही तर धर्माचं आचरण करून जो व्याख्या सांगतो तो खरा पंडित. दान देतो तो दाता नाही महाराज तर चांगल्या सन्मार्गाने कमवून चांगल्या ठिकाणी देतो तो दाता. तशाच पद्धतीने चांगलं गोड बोलतो टाइमपास करतो एखादा पुढारी
किंवा मंत्री समोर आले, फार मोठे मोठे अधिकारी आले, तर फक्त तोंडापुरतं त्यांची स्तुती करतो, तो वक्ता नाही, तर श्रोत्याच्या हिताच सांगतो, तो खरा वक्ता विठ्ठला विठ्ठला आणि या ठिकाणी तुकोबा राय सांगतात की मी बाबा रे ऐक, मी तुझ्या हिताच सांगतो. परंतु महाराज ऐकणारे फार चतुर असतात, फार हुशार असतात, म्हणे तुकोबा राय ठीक आहे तुम्ही आमच्या हिताचं सांगताय, परंतु करण्याजोगं आहे का? तुम्ही आमच्या हिताचं सांगताय इथपर्यंत बरोबर आहे, परंतु करण्याजोगं आहे का? करण्याजोगं असेल तर आम्ही करू, करण्याजोगं नसेल तर आम्हाला त्याचा काय फायदा? जसं पहा, एक रोगी एका वैद्याकडे गेला, फार भयंकर रोग झालेला होता. वैद्याला सांगितलं, बाबा रे काही पण करा, फार मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेलो, फार मोठे मोठे हॉस्पिटलमध्ये गेलो, परंतु फरक काही पडला नाही. आता तुम्हीच एक उपाय आहात, तुम्हीच काहीतरी करा. वैद्य बुवाने सांगितलं, बाबा रे चिंता करू नकोस, हे बघ माझ्याकडे असे असं औषध आहे, मी तुला फुकट देईल. हा फुकट? हो हो फुकट. आणि माझ्याकडचं जे औषध वैद्यजीकडे रोगी गेला होता आणि महाराज वैद्याने सांगितलं, हो फुकट इलाज करतो. कस इलाज? फुकट असेल, माझ्याकडचं औषध गोड असेल, कडून असेल, फुकट देणार, तुमच्या घरी येऊन देणार, तुम्ही घेणार का? अहो फुकट आहे, कडू नाहीये, गोड आहे आणि फ्री. म्हणे असं का? हा मला तर फार आनंद झाला, पण काय करावं लागेल? काय नाही म्हणे, जास्त काहीच करायची गरज नाही. मी तुला जे औषध देणार आहे ना, ते औषध वाघिणीच्या दुधामध्ये घ्यायचं आहे. तू फक्त 1 लिटर वाघिणीचं दूध आण, बाकीचं माझ. कोणी तयार आहे? म्हणे असं का? मला पटलं बरं. रोगी काय म्हटला? आ हा हा मला पटलं बरं. अहो असं कसं? अजून औषध घेतलं नाही, त्याचा प्रभाव झाला नाही, तुम्हाला पटलं कसं? वैद्याने असं विचारल्यानंतर रोगीने काय सांगितलं माहीत आहे? अहो वैद्यजी मला माहिती आहे, आता पहा तुम्ही जे औषध मला देणार ते कशामध्ये घ्यायचं आहे? वाघिणीच्या दुधात. आणि ते वाघिणीचं दूध आणण्यासाठी मला तुम्ही कुठे पाठवताय? वाघिणीकडे. मग मी तिथे गेलो तर मी अगोदर गेलोच समजा, मग मी गेल्यानंतर माझा रोग मागे राहिलच कशाला? विठ्ठला विठ्ठला रोगासह रोग्याची निवृत्ती म्हणजे अत्यंतिक निवृत्ती. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबा राय असा जर उपाय असेल, असं जर आमच्या हिताचं असेल तर सांगू नका. हिताचं आहे बरोबर आहे, परंतु करण्याजोगं असेल तर सांगा. तुकोबा राय म्हणतात, बाबा रे मी जे तुला सांगतोय ते तुझ्या हिताचंही आहे आणि करण्याजोगं सुद्धा आहे. काय हित ते करावे देवाचे चिंतन, बस हे तुझ्या हिताचं आहे, करण्याजोगं आहे. आणि मी सुद्धा मी हेच केलंय, नित्यनेम करून त्या परमात्म्याला मी रत झालो, त्या परमात्म्याची मी प्राप्ती करून घेतली. आणि म्हणून अभंगाच्या प्रथम चरण आता याची नेम नपीरे मागारी आता
घरिगे घरी कुठला नेम बैसले शेजारी।